नमस्कार मित्र हो, माझ्या माधव कानगुले यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। मित्र हो, सातव्या वेतन आयोगाच्या बाबतीत आज एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत। सातव्या वेतन आयोगाचे फिक्सेशन चालू आहे, विकल्पाचे फॉर्म भरून देणे पण चालू आहे। एक विचारपूर्वक आपण आपला विकल्प भरून दिला तर निश्चितच आपले आर्थिक फायदा होणार आहे। मग 1 जुलैचा विकल्प द्यायचा की 1 जानेवारीचा विकल्प द्यायचा, या संदर्भात आज आपण प्रत्यक्ष उदाहरणासहित माहिती पाहणार आहोत। कोणता विकल्प द्यावा? एका कर्मचाऱ्याचे नाव आहे देशमुख हरिदास विठ्ठल सो। संबंधित कर्मचाऱ्याचा 1 जानेवारी 2016 मूळ वेतन आहे 7,630 रुपये, ग्रेड पे आहे 1,900 रुपये। आणि आता विकल्प कोणता द्यावा? त्याने 1 जानेवारीचा विकल्प द्यावा की 1 जुलैचा विकल्प द्यावा हे आपण याचं प्रत्यक्ष उदाहरणासह पाहणार आहोत। मित्र हो, विकल्प विचारपूर्वक दिला तर तुमचा किती फायदा होणार आहे हे ह्या उदाहरणातून आपण स्पष्ट करून पाहणार आहोत। आणि तुमचा नक्की विश्वासही पटेल की आपण जर कॅल्क्युलेट करून 1 जानेवारीचा विकल्प द्यावा की 1 जुलैचा विकल्प द्यावा हे तुम्ही यानंतर निश्चित तुमचं कॅल्क्युलेट करून पाहाल आणि तुम्ही स्वतःच ठरवाल की आपण 1 जानेवारीचा विकल्प दिल्यावर आपला फायदा होणार आहे की 1 जुलैचा विकल्प दिल्यावर फायदा होणार आहे। सर्वांच्याच बाबतीत असं होईल असं नाही, काही जणांच्या बाबतीत निश्चित होईल, बऱ्याच जणांचा फायदा होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या गोष्टीवर कृपया व्हिडिओला लाईक करा, लाईक कराल तर आम्हाला प्रेरणा मिळेल। चला पुढे पाहूया। त्याने 1 जानेवारीचा विकल्प द्यावा की 1 जुलै 2016 विकल्प द्यावा? सुरुवातीला आपण 1 जानेवारीची कॅल्क्युलेशन करून पाहूया। पहा 1 जानेवारी 2016 आकडेमोड आपण पाहू। 1 जानेवारी 2016 मूळ वेतन होतं 7,630 आणि ग्रेड पे होता 1900, दोन्हीची बेरीज झाली 9,530। त्याला आपण 2.57 गुणल्याच्या नंतर 24,492 रुपये ह्या वेतन आलं। मग हे 24,492 हे मॅट्रिक्स टेबलमध्ये 24,492 किंवा त्याच्या पुढील संख्या ही 24,500 आहे, म्हणजे 1 जानेवारी 2016 त्यांचं जे वेतन आहे हे सुधारित ते 24,500 झालं। पुढे 1 जुलै 2016 त्यांना वेतनवाढ लागली आणि त्यांचं जे वेतन झालं ते 25,200 झालं। पहा मॅट्रिक्स टेबलमध्ये 24,500 नंतर पुढची रक्कम 25,200 आहे। त्यानंतर 1 जुलै 2017 त्यांचं जे वेतनवाढ आहे ती वेतनवाढ लागून त्यांचं वेतन झालं 26,000 आणि 1 जुलै 2018 त्यांचं वेतन झालं 26,800। आपण पे मॅट्रिक्स टेबलनुसार व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून पाहतोय। हे झालं त्यांचं 1 जानेवारी 2016 जर विकल्प घेतला तर जुलै 2018 त्यांचं वेतन 26,800 होत आहे हे आपण पाहिलं। आता आपण त्यांनी जर विकल्प 2 जुलैचा विकल्प दिला, जानेवारीऐवजी त्यांनी जर विकल्प जुलैचा दिला तर काय होईल आपण पुढच्या पेजात पाहूया। पहा 1 जुलै 2016 जर त्यांनी विकल्प दिला तर आपण आकडेमोडी करून पाहू। मूळ वेतन त्यांचं 1 जुलैचं 7,920 होतं, ग्रेड पे 1900 होता, दोन्हीची बेरीज 9,820 झाली। हे जे वेतन 7,920 दिलं होतं ते जुलैला त्यांनी वेतनवाढ लावल्याच्या नंतरचं वेतन आहे। त्यांची जी बेरीज झाली 9,820 त्याला 2.57 आपण गुणून सुधारित वेतन काढूया, 25,237 वेतन झालं। आता 25,237 किंवा त्या पुढची संख्या पे मॅट्रिक्स टेबलमध्ये आहे 26,000, म्हणजे जुलै 2000
सतराचं त्यांचं वेतन होईल जुलैच्या विकल्प दिल्याच्यानंतर 26,000. सॉरी, जुलै 2016 जे त्यांचं वेतन सुधारित वेतन होईल 26,000. पुढे जुलै 2017 त्यांचं वेतन होईल 26,800, त्या पुढची मेट्रिक टेबल मधली संख्या. आणि जुलै 2018 त्यांचं वेतन होईल 27,600. आपण जानेवारीचा विकल्प दिल्याच्या नंतर कोणता कसं कसं वेतन निश्चित झालं ते पाहिलं, आणि जुलैचा विकल्प दिल्याच्या नंतर कसं कसं वेतन निश्चित झालं तेही पाहिलं. आता हे दोन्ही विकल्पांच्या वेतन आपण एकाच टेबलवरती बरोबर तुलना करून पाहूया कितीचा फरक येते ते. चला बघूयात. पहा, मॅट्रिक्स टेबल आता थोडासा क्रॉप करून त्याची स्क्रीनशॉट आपण सेंटरला ठेवलेली आहे. आणि डाव्या बाजूला 1 जानेवारी 2016 विकल्प दिला तर काय काय आकडेमोड येईल, आणि उजव्या बाजूला 1 जुलै 2016 विकल्प दिला तर काय आकडेमोड येईल हे आपण सविस्तर प्रत्यक्षपणे पाहणार आहोत. 1 जानेवारी 2016 मूळ मूळ वेतन होतं 7,630 रुपये आणि ग्रेड पे होता 1900. त्यांची बेरीज झाली होती 9,530. इकडे 1 जुलै 2016 मूळ वेतन होतं 7,920, ग्रेड पे होता 1900, दोन्हीची बेरीज झाली होती 9,820. इकडे 1 जानेवारी 2016 आपण 9,530 2.57 गुणून सुधारित वेतन काढलं होतं 24,492, आणि 24,492 किंवा त्या पुढील संख्या मॅट्रिक्स टेबलमध्ये होती 24,500. इकडे 1 जुलै 2016 जे 9,820 आपलं बेसिक आलं होतं त्याला सुधारित वेतन काढण्यासाठी आपण 2.57 गुणलं होतं, आणि त्यांची संख्या आली होती 25,237 किंवा त्या पुढची संख्या मॅट्रिक्स टेबलमध्ये होती 26,000, आणि 1 जुलै 2016 आपलं सुधारित वेतन होतं 26,000. पहा, इकडे 1 जानेवारी 2016 24,500 आणि इकडं 26,000, इथेच फरक जाणवतो मित्र. आता पुढे पुढे पहा, 1 जुलै 2016 इकडे 25,200 वेतन झालं, इकडे 1 जुलै 2016 26,000 वेतन झालं. इकडे 1 जुलै 2017 वेतन 26,000 झालं, आणि इकडे 1 जुलै 2017 26,800 झालं. पहा, 800 फरक येतोय. पुढे इकडे 1 जुलै 2018 26,800 वेतन झालं, आणि इकडे 1 जुलै 2018 27,600 वेतन झालं. पहा, 2018 दोन्ही वेतनवाढीचे आकडे आपल्या डोळ्यासमोर आहेत. जर आपण 1 जानेवारी 2016 वेतन विकल्प दिला तर आपलं वेतन 18 26,800 होत आहे, आणि 1 जुलै 2016 विकल्प दिला तर आपलं वेतन 27,600 होत आहे. आता दोन्ही मुख्य मूळ वेतनामध्ये 800 रुपयाचा फरक आहे मित्र हो. आपण 26,800 आणि 27,600 जवळपास 800 रुपयाचा फरक आहे. मूळ वेतनात 800 रुपयाचा फरक म्हणजे भरपूर फरक आहे, आणि आयुष्यभर लाखो रुपयाचा फायदा आपला होणार आहे. त्यामुळे मित्र हो, विकल्प देताना व्यवस्थित आणि आपली आकडेमोड करून किती फरक येतोय हे पाहूनच विकल्प द्यावा. व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, आपण जर लाईक करा केलात तर आम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर परत एकदा सांगतोय, लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद.